नमस्कार. आज मी सगळ्यांचं परत स्वागत करतोय. मी डॉक्टर प्रवीण गोसेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे आपला स्क्रीन कास्टिफाय, मॅनेजिंग स्क्रीन कास्टिफाय. स्क्रीन कास्टिफायचा वापर करून आपण कुठलंही लेक्चर रेकॉर्ड करू शकतो, स्क्रीन रेकॉर्ड करू शकतो. तर ते कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला मी काही प्रेझेंटेशन दाखवणार आहे, मग ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आपण करून बघूया. तर आता मी स्क्रीन शेअर करत आहे. Today's lecture is recording lectures or anything using Screencastify. So this is a short presentation about Screencastify. Screencastify is a tool used by many people for effective communication. It is help to communicate with the people. It is a simple screen recording tool for Google Chrome. It integrates with the Google Chrome. And it is available with the Google Chrome. It is not a specialized software. It integrates with the Google Chrome. It helps in capturing HD screencast in a second. In a very few seconds, you can capture the screen. You can capture the video using this Screencastify. Screencastify आपल्या Google Chrome वर integrate करण्यासाठी या वेबसाईटचा वापर करायचा आहे. screencastify.com त्या कम्प्युटर सॉफ्टवेअर या कंपनीनी ते डेव्हलप केलेलं आहे. फार छोटी कंपनी आहे, 1 ते 10 एम्प्लॉईज साईज आहे त्यांचा. हेडक्वार्टर इज शिकागो. डेव्हलप्ड इन 2013. स्पेशालिटीज स्क्रीनकास्ट, व्हिडिओ, स्क्रीन रेकॉर्डिंग, हे त्याचे काही स्पेशालिटीज आहे. फीचर्स ऑफ स्क्रीनकास्ट. स्क्रीनकास्ट कॅन हेल्प डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ सॉफ्टवेअर फीचर. बरेचसे सॉफ्टवेअर बरेच लोक डेव्हलप करतात, ते त्याचे फीचर्स कस्टमरला सांगायसाठी किंवा सॉफ्टवेअर बद्दल ट्रेनिंग द्यायसाठी या स्क्रीन कास्टिफायचा वापर केला जातो जनरली. टीचर्स आणि स्टुडंट कॅन रेकॉर्ड व्हिडिओ ऑडिओ ऍज दे डेमॉन्स्ट्रेट द प्रॉपर प्रोसिजर टू सॉल्व्ह दी प्रॉब्लेम. स्टुडंट आणि टीचर्स या स्क्रीन कास्टिफायचा वापर करून एखादा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं ते या स्क्रीन कास्टिफायचा वापर करून दाखवू शकतात. सोबतच कोणी पण पीपीटी सुद्धा, पीपीटी प्रेझेंटेशन अलॉंग विथ ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड करायची फॅसिलिटी आपल्याला स्क्रीन कास्टिफाय देतो. इट स्टोर ऑल रेकॉर्डिंग इन युअर कम्प्युटर. या दोन मेथडनी तुम्ही आपला व्हिडिओ जो रेकॉर्ड झालेला आहे तो स्टोअर करू शकता. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर स्टोअर करू शकता किंवा आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये पण हा डाटा स्टोअर राहील. स्क्रीन कास्टिफाय कॅन वर्क इन ऑफलाईन मोड ऑल्सो. म्हणजे याला गरज नाही की नेट चालूच असायला पाहिजे. फक्त तुम्हाला ब्राउजर ओपन करायचा आहे, स्क्रीन कास्टिफायच्या बटनवर क्लिक करायचं आहे आणि मग रेकॉर्डिंग सुरू होईल. वी कॅन एक्सपोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ टू एनी अप्लिकेशन. आपण हे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो कुठल्याही अप्लिकेशन मध्ये एक्सपोर्ट करू शकतो, आपल्या वेबसाईटमध्ये अपलोड करू शकतो किंवा युट्यूबवर पाठवू शकतो. आपल्या कम्प्युटरवर, लोकल कम्प्युटरवर स्टोअर होत असल्यामुळे त्याला आपण कसंही मॅनेज करू शकतो. तर कॉस्ट ऑफ स्क्रीन कास्टिफाय. जनरली स्क्रीन कास्टिफाय जो बेसिक प्लॅन आहे तो फ्री आहे, पण यात आपण फक्त 5 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. अनलिमिटेड प्लॅन अलाउज अनलिमिटेड रेकॉर्डिंग. अनलिमिटेड प्लॅन अवेलेबल आहे, पण $29 पर पर्सन पर इयर. पर इयरचा प्लॅन आहे $29. मग यात आपण अनलिमिटेड रेकॉर्डिंग करू शकतो. त्याचप्रमाणे स्कूल आणि कॉलेजसाठी त्यांचे विशेष कस्टमाइज प्लॅन आहेत. तुम्ही त्यांना कंपनीला कॉल केला तर ते आपल्याला कस्टमाइज पॅकेज ऑफर करतात. पण बेसिक पॅकेजमध्ये जो फ्री आहे, आपल्या गुगल क्रोममध्ये इंटिग्रेट होईल, तो 5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करू देऊ शकतो. तर याला आपण आपल्या गुगल क्रोममध्ये इंटिग्रेट कसं करायचं ते आपण बघूया. तर तुम्ही बघाल की पहिली इमेज आहे उजव्या बाजूला. त्या उजव्या बाजूच्या इमेजमध्ये दिस इज हाऊ माय क्रोम लुक्स लाईक बिफोर इन्स्टॉलेशन ऑफ द स्क्रीन कास्टिफाय. स्क्रीन कास्टिफाय इन्स्टॉल करायच्या आधी माझा हा जो आयकॉन दिसत आहे तो असा दिसत आहे. बघा, माझा लॉग इन आयकॉन आहे, त्याच्या बाजूला असं कोणतं सिम्बॉल नाही, फक्त हा अक्रोबॅट रीडरचा सिम्बॉल आहे.
जेव्हा मी ते इन्स्टॉल करेल आफ्टर इन्स्टॉलेशन इट अपियर्स ॲज अंडर असा पद्धतीचा सिम्बॉल, हा जो एरोवाला सिम्बॉल आहे तो माझ्या गुगल क्रोम सोबत अटॅच होईल, म्हणजे माझ्या लॉग इन जो सिम्बॉल आहे त्या लॉग इन सिम्बॉलच्या शेजारी हा एरोवाला सिम्बॉल इथे येणार आहे. तर आपण बघूया त्याची प्रोसेस कशी आहे आपल्या गुगल क्रोम सोबत इंटिग्रेट करायची. सुरुवातीच्या स्टेप्स, गो टू द गुगल फ्रॉम क्रोम, क्रोम वरून गुगल सर्च करा, त्याच्यात लिहा स्क्रीनकास्टिफाय, या वेबसाईटचं नाव एंटर करा. या वेबसाईटचं नाव एंटर केल्याबरोबर तुम्हाला जी स्क्रीन दिसेल, तुम्हाला जे दिसेल स्क्रीन कास्टिफायची वेबसाईट, ती वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला इथे क्लिक करायचं ऍड टू क्रोम, ही ब्ल्यू कलरची जी बटन आहे याच्यावर क्लिक केल्यावर तो बाकीच्या पुढल्या स्टेप देते. इट डिस्प्लेज फॉलोइंग स्क्रीन, पुढली स्क्रीन ही अशी दिसेल आहे, अशी स्क्रीन दिसेल, यात तुम्हाला परत क्लिक करायचं ऍड टू क्रोम. ऍड टू क्रोम केल्यानंतर दुसरी एक बटन येते, क्लिक ऑन द ऍड एक्सटेन्शन. ऍड एक्सटेन्शनवर क्लिक केलं की आपल्या वेब ब्राउझरमध्ये हा एरो येऊन जातो आपोआप, आणि त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ह्या काही ऑप्शन्स येतात, ब्राउझर टॅब, डेस्कटॉप आणि वेबकॅम ओनली. तर आता गुगल कास्टिफाय आपण सॉरी स्क्रीन कास्टिफाय आपण कसं वापरायचं ते बघूया प्रॅक्टिकली. मी ऑनलाईन दाखवणार आहे आपल्याला, मी इथे गुगल क्रोम इन्स्टॉल म्हणजे ऑन करून ठेवलेला आहे. तुम्ही बघाल माझं जे गुगल क्रोम आहे त्या गुगल क्रोम मध्ये फक्त माझं लॉग इन आयकॉन दिसत आहे आणि हा अक्रोबॅट दिसत आहे, बाकी याच्या इथे काही तुम्हाला दिसत नाही तो एरोवाला ऑप्शन. मी इथे टाईप करतोय स्क्रीन कास्टिफाय, सर्च केलं सर्च केल्यानंतर तो आता आपल्याला दाखवेल त्याचे रिझल्ट. तर मी ही वेबसाईट ऑन केली, ही वेबसाईट मला दिसलेली आहे, मी याच्यावर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर त्याने स्क्रीन कास्टिफायचं होमपेज मला दाखवलं. यामध्ये तुम्ही बघाल उजव्या बाजूला ऍड टू क्रोम बटन आलेली आहे, मी याच्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर पुढली स्टेप्स येईल ऍड टू क्रोम, परत एकदा मी इथे ऍड टू क्रोम म्हटलं. त्यानंतर मी इथे म्हटलंय ऍड एक्सटेन्शन, मला परमिशन द्यावं लागेल, ऍड एक्सटेन्शन म्हटलं. ऍड एक्सटेन्शन वर क्लिक केलं, तो चेकिंग करताय, त्याची इन्स्टॉलेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. इथे आपल्याला त्याचा व्हिडिओ पण पाहता येतो, स्क्रीनकास्टिफायचा वापर कसा करायचा ते. थोड्याच वेळात हा ऍड करेल आपल्याला आपल्या क्रोम मध्ये. ते इन्स्टॉलेशनला थोडा वेळ लागत आहे. इथे तुम्ही बघाल सिंक्रोनायझेशन वगैरे आलाय, मी याला क्रॉस करतो. इथे तुम्ही बघाल माझ्या क्रोम सोबत हा इंटिग्रेट झालाय. आता तुम्ही कधी पण हा गुगल क्रोम ओपन केला, मी आता याला क्लोज करतोय. क्लोज केल्यानंतर मी परत गुगल क्रोम इथे ओपन करतोय, तुम्हाला बघायला मिळेल इथे. तो कसा दिसतोय आता नेमका, बघा तुम्ही माझ्या गुगल क्रोम सोबत माझ्या फोटो जो आहे माझा लॉग इन आयकॉन त्याच्या शेजारी ही स्क्रीन कास्टिफायची बटन आपोआप तयार झालेली आहे. मी याच्यावर आता फक्त क्लिक करणार, क्लिक केल्याबरोबर ते जो डायलॉग बॉक्स आहे नवीन डायलॉग बॉक्स तो इथे ओपन होणार आहे. साइन इन विथ गुगल त्याने मला म्हटलं पहिल्यांदा, साइन इन विथ गुगल मी क्लिक केलं, तो मला ईमेल आय डी विचारेल.
कोणत्या ईमेल आय डीने मला साइन इन करायचं आहे. मी माझा पर्सनल ईमेल आय डी मी सिलेक्ट केला आहे. आणि काही परमिशन्स मागितल्या मी अलाव केलं, परमिशन ऍक्सेप्ट केल्या सगळ्या. तर अशा पद्धतीने यांनी इन्स्टॉलेशन करून कम्प्लीट केली प्रोसेस. आता आपण रेडी झालो ते वापरायसाठी, कारण त्याला लॉग इन हवं होतं. मी परत नेक्स्ट टॅबवर क्लिक करतो. तुम्हाला दिसेल हा स्क्रीन कास्टिफायचा छोटासा आयकॉन, मी याच्यावर क्लिक केलं. आता क्लिक केल्यावर जो डायलॉग बॉक्स मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला होतो ते इथे दिसत आहे. 5 मिनिट लिमिट पर व्हिडिओ, एक व्हिडिओ 5 मिनिटाचा आणि कितीदाही तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता. आणि परचेस करायचं असेल तर क्लिक ऑन द अपग्रेड. आता इथे 3 टॅब्स आहेत, ब्राउझर टॅब, डेस्कटॉप आणि वेबकॅम. तुम्हाला फक्त वेबकॅम ओपन करून जर तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करा, वेबकॅम ओनली. तुम्ही वेबकॅम ओनलीवर क्लिक केलं आणि मायक्रोफोन हवा असेल मला, मायक्रोफोन तुम्ही ऑन करा, किंवा ही बटन आहे ऑफ आणि ऑनची, तुम्ही ऑन केलं आणि रेकॉर्डवर क्लिक केलं. रेकॉर्डवर क्लिक केल्याबरोबर त्यांनी आता तो मला रेकॉर्ड करायची परमिशन देईल. तर या पद्धतीने आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो याच्यात, आणि त्या व्हिडिओला एडिट पण करता येते नंतर, आणि कुठेही पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवू शकता. तुम्ही बघाल माझ्या स्क्रीनच्या खाली इथे पॉज बटन आहे आणि टाइम दाखवत आहे. इथे थोडस छोटं दिसत आहे कारण ह्या कंट्रोल आलेला. इथे बघा, इथे पॉज बटन आहे, टाइम दाखवत आहे आणि स्टॉप म्हणत आहे. माझा रेकॉर्डिंग सुरू आहे, मी स्टॉप करतो. स्टॉप केल्याबरोबर त्यांनी बघा एक नवीन टॅब मध्ये, नवीन ब्राउझर मध्ये त्यांनी सगळं ओपन केलेलं आहे. आता तुम्ही बघाल इथे गुगल ड्राईव्ह वर तो अपलोड होत आहे, गुगल ड्राईव्ह वर तो आपोआप जाणार आहे. तुम्ही बघाल इथे हा जो व्हिडिओ दिसत आहे स्क्रीनवर, याला जर मी प्ले केलं तर या पद्धतीने आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो याच्यात. आता सपोज याला मला कट करायचं होतं काही ठिकाणी, तर हे ते दोन्ही साईडला स्केल आपले सीजर दिसत आहे, डाव्या बाजूला पण आणि उजव्या बाजूला. याला तुम्हाला समजा अर्ध करायचं रेकॉर्डिंग, तर या कैचीला म्हणजे सीजरला असं आपण ड्रॅग करू शकतो. आता एवढाच पण करता येते नंतर आणि कुठेही, एवढाच माझा व्हिडिओ. तर या पद्धतीने आपण व्हिडिओ ट्रिम केलं, मी त्याला छोटासा व्हिडिओ झाला. ती जी सीजर आहे ती तुम्ही ड्रॅग करून ड्रॉप करू शकता आणि त्या पद्धतीने तुमचा तो व्हिडिओ कट होऊ शकतो, छोटा होऊ शकतो, त्याचे तुकडे होऊ शकतात. तर माझा जो व्हिडिओ ट्रिमवाला, आता तुम्ही बघाल की छोटा व्हिडिओ झाला इथे. तर या पद्धतीने आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो याच्यात, आणि त्या व्हिडिओला एडिट पण करता येते नंतर आणि कुठे. छोटा व्हिडिओ मी कट केला. आता हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा असेल तर शेअर टू क्लासरूम, पब्लिश टू यूट्यूब. यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जर तुमचा चॅनल असेल तर तुम्ही अपलोड करू शकता, डाउनलोड करू शकता. इथे डाउनलोडचा ऑप्शन आहे, एक्सपोर्ट ॲज MP4, एक्सपोर्ट ऑडिओ ओनली. फक्त ऑडिओ पाहिजे असेल तर ऑडिओ सुद्धा जाऊ शकते. ॲनिमेटेड GIF करायची असेल तर GIF. तर आपल्याला महत्वाचं काम आहे डाउनलोड ऑप्शन, जे तुमच्या कम्प्युटरवर, लोकल कम्प्युटरवर तुम्ही याला डाउनलोड करून ठेवू शकता. गुगल क्लासरूम मध्ये शेअर कसं करायचं ते आपण बघू. शेअर टू क्लासरूम, गुगल क्लासरूम वर तो शेअर होऊ शकतो. बघा गुगल क्लासरूम आपलं ओपन झालेलं आहे. त्यांनी म्हटलं चूज अ क्लास. आपण काल जे बघितले क्लास, आपण कालचा फायनान्शियल अकाउंटिंगचा क्लास होता, त्याच्यावर मी क्लिक करतो. त्यानंतर चूज ऍक्शन, याच्यात त्यांनी विचारले आपल्याला टॉपिक्स. आपल्याला टॉपिक्स जे होते, क्रिएट असाइनमेंट, आस्क क्वेश्चन, मेक एन अनाउन्समेंट, क्रिएट अ मटेरियल. मी क्रिएट अ मटेरियल वर क्लिक करतो. गो म्हटलं की तो पुढली प्रोसेस करणार आहे. बघा आता कालचं जे ऑप्शन होतं ते सगळं इथे आलेलं आहे. टायटल, डिस्क्रिप्शन, टॉपिक्स, कुठल्या टॉपिक्स मध्ये तुम्हाला द्यायचं होतं, ब्रांच अकाउंट मध्ये टाकायचं होतं ब्रांच अकाउंट, मग पोस्ट. तर पोस्ट केलं तर ते पोस्ट पण होणार आहे. मी आता हे करत नाही, क्लोज करतो याला. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो.
डाउनलोड करा झालं तर डाउनवर उलरवर मी क्लिक केला तर तो पाथ विचारेल आणि आपल्या कम्प्युटरवर बघा इथे कम्प्युटरवर माझा तो डाउनलोड पण झालाय ब्राउझर विंडोच्या खाली तुम्हाला डाउनलोडच्या फोल्डरमध्ये तो दिसेल या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये माझा हा अनटायटल व्हिडिओ 16 तारखेला जो मी तयार केला होता तो इथे आलेला आहे आता दुसरं आपण बघूया याला मी क्लोज करतोय परत आपण स्क्रीन कास्टिफाय वर जाऊया मी एरोवर क्लिक केला आता तुम्ही बघा की फक्त ब्राउझर टॅब म्हणजे आता मी ज्या वेबसाईटवर काम करताय जो ब्राउझर जसं गुगल क्रोम वापरत आहे तो हवा असेल तर मी ब्राउझर टॅबवर क्लिक करेल ते शेअर होईल जसं आपण स्क्रीन शेअर करतो तसं त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डेस्कटॉप तर मी डेस्कटॉपवर क्लिक करतो मला मायक्रोफोन हवा आहे आणि सोबतच जर कॅमेरा पण हवा असेल तर मी कॅमेऱ्यावर ऑन केला कॅमेऱ्याची बटन ऑन केली रेकॉर्डवर क्लिक केलं बघा आता हा इथे कॅमेरा सोबत त्यांनी मला एक ऑप्शन दिला शेअर युअर स्क्रीन म्हटलं आता ही स्क्रीन आहे किंवा बाजूला मी अप्लिकेशन विंडो पण आहे अप्लिकेशन म्हणजे काय माझा प्रोग्राम कोणते ओपन असतील आता माझे फक्त ब्राउझरच दिसत आहे ओपन किंवा टोटल स्क्रीन जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर युअर एंटायर स्क्रीनवर क्लिक करा शेअरची बटन प्रेस करा सॉरी सिलेक्ट करा ही स्क्रीन शेअरवर क्लिक करा आता शेअरिंग सुरू झालंय आणि रेकॉर्डिंग पण सुरू झालं तो आवाजाला टिक करून आता यानुसार तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन जे असेल आहे तुमचं ते माझं प्रेझेंटेशन होतं ते मी इथे प्रेझेंट करू शकतो आपण एक सॅम्पल बघूया आपलं प्रेझेंटेशन सुरू झालेलं आहे आणि सोबत व्हिडिओ पण आहे रेकॉर्डिंग युझिंग स्क्रीन कास्टिफाय दिस इज अ डेमो ऑफ रेकॉर्डिंग युझिंग स्क्रीन कास्टिफाय अबाउट स्क्रीन कास्टिफाय स्क्रीन कास्टिफाय इज अ टूल विच इज यूज विथ द गुगल क्रोम वी कॅन इंटिग्रेट दिस स्क्रीन कास्टिफाय विथ अवर गुगल अँड वी कॅन रेकॉर्ड ऑर कॅप्चर द व्हिडिओज अलॉंग विथ द स्क्रीन तर या पद्धतीने मी आता स्टॉप शेअरिंग वर क्लिक करतो स्टॉप शेअरिंग वर क्लिक केल्याबरोबर हा रेकॉर्डिंग जे केलेलं होतं ते इथे दिसत आहे बघा शेअरिंग स्क्रीन तर पूर्ण रेकॉर्डिंग दाखवत आहे तो तर हे हा जो व्हिडिओ तयार झाला तो तुम्ही कॉपी करू शकता शेअरेबल लिंक शेअर टू क्लासरूम पब्लिश टू युट्यूब किंवा डाउनलोड तुमच्या कम्प्युटरवर लोकल कम्प्युटरवर डाउनलोड करायचं तर लोकल कम्प्युटरवर डाउनलोड करू शकता आता मला याला समजा प्ले करायचं असेल बघा प्ले होत आहे हा पण आवाज येत नाही कारण इथली आवाजाची बटन ऑफ केलेली आहे अँड वी कॅन रेकॉर्ड ऑर कॅप्चर द आपण एक सॅम्पल बघूया आपलं प्रेझेंटेशन सुरू झालेलं आहे आणि सोबत व्हिडिओ पण आहे रेकॉर्डिंग युझिंग स्क्रीन कास्टिफाय दिस इज अ डेमो ऑफ रेकॉर्डिंग युझिंग स्क्रीन कास्टिफाय अबाउट स्क्रीन कास्टिफाय स्क्रीन कास्टिफाय इज अ टूल विच इज यूज विथ द गुगल क्रोम वी कॅन इंटिग्रेट दिस स्क्रीन कास्टिफाय विथ अवर गुगल अँड वी कॅन रेकॉर्ड ऑर कॅप्चर द व्हिडिओज अलॉंग विथ द स्क्रीन तर या पद्धतीने मी आता स्टॉप शेअरिंग वर क्लिक तर अशा पद्धतीने आपण स्क्रीन कास्टिफायचा वापर करून आपलं प्रेझेंटेशन अलॉंग विथ द व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवू शकतो फक्त लिमिटेशन आहे सध्या फ्री व्हर्जनची की 5 मिनिटाचा हा व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकतो पण मला वाटतं 5-5 मिनिट आपण करून भरपूर व्हिडिओ तयार करून देऊ शकतो आता दुसरा ऑप्शन त्याच्यातलंच मी परत क्लिक करतो आता आपण बघूया ब्राउझर टॅबवर मी क्लिक केलं आणि रेकॉर्डची बटन क्लिक केली रेकॉर्डची बटन क्लिक केल्यानंतर आता ब्राउझर जो आहे ब्राउझर रेकॉर्ड होत आहे आपलं बघा ब्राउझर सुरू झाला रेकॉर्डिंग आणि मला आता इथे एखादी वेबसाईट दाखवायची असेल किंवा मला गुगल फॉर्म कसा बनवायचा ते दाखवायचं असेल तर मी इथे फक्त माझं हे रेकॉर्ड होईल जे ब्राउझरमध्ये सुरू आहे तेवढंच रेकॉर्ड होईल आहे गुगल फॉर्म मी कसा करायचा ते इथे दाखवणार आहे गुगल फॉर्म तर अशा पद्धतीने आपण एखादी वेबसाईट वर काही माहिती असेल त्याचं पण सुद्धा रेकॉर्डिंग करू शकतो इथे इव्हेंट रजिस्ट्रेशन कसं करायचं मी टेम्पलेट वाला फॉर्म घेतला त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्याबरोबर तो नवीन ब्लँक फॉर्म आलेला
राहणार आहे, नवीन एक ब्लँक फॉर्म तयार होईल आपोआप, आणि याचा वापर करून आपण याच्यात एडिटिंग करू शकतो. इव्हेंट टाइम, समजा एखादी कॉन्फरन्स असेल तर इव्हेंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म, रेडीमेड फॉर्म. तर मला इथे काय पण लिहू शकतो आपण. तर अशा पद्धतीने तुम्ही या फॉर्मला एडिट पण करू शकता आणि सोबत आता रेकॉर्डिंग पण आहे. म्हणजे मला फॉर्म कसं बनवायचं ते शिकवायचं असेल तर मी स्क्रीन कास्टिफायचा वापर करून गुगल फॉर्म ओपन केलाय, माझा व्हिडिओ सुरू आहे, आणि आता मला याला स्टॉप करायचं असेल तर इथे दिसत नाही स्टॉपची बटन, तर तुम्ही परत या एरोवर क्लिक करा. एरोवर क्लिक केल्यानंतर पॉज आणि स्टॉपची बटन आहे, किंवा डिलीट आहे किंवा रिसेट आहे. तर मी स्टॉप करतोय. टॉपवर क्लिक केल्याबरोबर बघा माझं परत लोडिंग सुरू झालं दुसऱ्या टॅब, दुसऱ्या विंडो मध्ये. फॉर्म कसा बनवायचा हे दाखवायचं असेल तर मी इथे जे रेकॉर्डिंग झालं ते आपल्याला दाखवत आहे. फक्त माझं ऑडिओ रेकॉर्ड होईल, हे ब्राउझर मध्ये सुरू आहे तेवढंच रेकॉर्ड होईल. गुगल फॉर्म कसा करायचा ते इथे दाखवणार आहे. गुगल फॉर्म तर अशा पद्धतीने आपण एखादी वेबसाईट वर काही माहिती असेल त्याचं पण सुद्धा रेकॉर्डिंग करू शकतो. इथे इव्हेंट रजिस्ट्रेशन कसं करायचं, मी टेम्पलेट वाला फॉर्म घेतला त्याच्यावर क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर तो नवीन ब्लँक फॉर्म आलेला राहणार आहे, नवीन एक ब्लँक फॉर्म तयार होईल आपोआप, आणि याचा वापर करून आपण याच्यात एडिटिंग करू शकतो. इव्हेंट टाइम, समजा एखादी कॉन्फरन्स असेल तर इव्हेंट रजिस्ट्रेशनचा फॉर्म, रेडीमेड फॉर्म. तर याला क्लोज करतोय, इथे काही पण लिहू शकतो. परत मी या स्क्रीन कास्टच्या बटनवर क्लिक करतो. आता आपण इथे बघितलं की ब्राउझर टॅब वरून रेकॉर्डिंग कशी करायची, डेस्कटॉप वर म्हणजे टोटल स्क्रीन कशी शेअर करायची, वेबकॅमचा फक्त वापर करायला तर फक्त वेबकॅम ओनली, पण हा जो डेस्कटॉप होता याच्यासोबत मायक्रोफोन आणि वेबकॅम इंटिग्रेट झालेला आहे, आणि रेकॉर्ड म्हटलं की रेकॉर्डिंग सुरू होणार. सोबतच इथे जे बटन्स आहे या बटन्स वर सुद्धा तुम्ही क्लिक केलं तर पॉज आणि स्टॉपही होऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीन कास्टिफायचा वापर करून आपण इथे रेकॉर्डिंग करू शकतो.